पासून आम्ही फर्निचरचं उत्पादन सुरू केलं, आम्ही बांबू ब्रशचं उत्पादन सुरू केले. बांबूपासून 1800 वस्तू तयार होतात आणि निम्मा देश जरी बांबू लावला तरी बांबूची किंमत कमी होणार नाही. त्यातर आता सगळे थर्मल केंद्र सरकारने निर्णय केले, 10% बायोमासवर चालवायचं, 90% दगडी कोळसा आणि 10% बांबू घालून आता थर्मल चालणार आहेत. काही दिवसानंतर 100% थर्मल हे बांबूवर चालवावे लागतील. त्यातर जमिनीच्या पोटात झोपलेला कार्बन दगडी कोळशाच्या डिझेलच्या आणि पेट्रोलच्या माध्यमातून तो झोपलेला आहे, तो काढून हवेमध्ये सोडणं म्हणजे मानवजातीवर अन्याय आहे. का तर आता 590,000 मेट्रिक टन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड दररोज हे लाईट आणि पंखे फिरवायच्या नादात 590,000 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडणं चालू आहे. एक मी उत्तर प्रदेशमध्ये NTPCच्या थर्मलला गेलो होतो, 18 लाख मेट्रिक टन वर्षाला CO2 सोडलं चाललंय. तुमचे माझी मुलं बाळ वाचतील, तुमचे माझे मुलं बाळ वाचवायचं असेल तर जमिनीच्या पोटातलं डिझेल पेट्रोल आणि कोळसा जाळणं बंद करावं लागणार आहे आणि पृथ्वीच्या पोटावर पाठीवर म्हणजे पोटातलं बंद करावं लागणार आहे, पाठीपासून सुरू करावं लागणार आहे आणि पाठीवर बांबू लावावं लागणार आहे. दोन फूट वाढणार बांबू, जगात अधिक 30% कार्बन खाणार बांबू. जगात एक माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबू 320 किलो ऑक्सिजन देतं. ही सगळी याचं वैशिष्ट्य पाहता बांबूचं कॅलरीफिक व्हॅल्यू 4000 आहे, दगडी कोळशाचं कॅलरीफिक व्हॅल्यू 4000 आहे. दगडी कोळशाचं उष्मांक आणि बांबूचं उष्मांक 1 असल्यामुळं आता दगडी कोळशाची गरज बांबूपासून